विद्यार्थी मित्र हो, आपण कंपनीची निर्मिती व स्थापना भाग एक पाहणार आहोत या भागामध्ये प्रामुख्याने कंपनी निर्मितीची प्रस्तावना व प्रवर्तकाची कार्य या दोन बाबी पाहणार आहोत त्यापैकी एक प्रस्तावना कंपनी हा व्यवसाय प्रकार इतर व्यवसाय प्रकारापेक्षा अतिशय भिन्न स्वरूपाचा आहे हे आपण कंपनीच्या वैशिष्ट्यांवरून पाहिलेले आहे या वैशिष्ट्यपूर्ण व्यवसाय प्रकाराची निर्मिती करणे ही प्रक्रिया अतिशय अवघड गुंतागुंतीची व दीर्घकालीन अशी आहे या दीर्घकालीन प्रक्रियेत कायद्याच्या अनेक नियमांचा समावेश होत असतो त्यामुळे कायद्याने ठरवून दिलेल्या नियमानेच कंपनीची निर्मिती करावी लागते अन्यथा सुरुवातीच्या काळातच अपयश येण्याची शक्यता असते समाजातील अनेक व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येऊन कंपनीची स्थापना करीत असतात कंपनी स्थापनेमध्ये विविध अवस्था अथवा टप्पे असतात या अवस्था पूर्ण केल्यावरच कंपनीची रितसर स्थापना करता येते या प्रक्रियेलाच कंपनीचे प्रवर्तन फॉर्मेशन ऑफ कंपनी असे म्हणतात कंपनीची स्थापना करण्यासाठी ज्या व्यक्ती पुढाकार घेत असतात अशा व्यक्तींना कंपनीचे प्रवर्तक प्रोमोटर्स असे म्हणतात प्रवर्तक ही एखादी व्यक्ती असू शकते किंवा व्यक्तींचा समूह असू शकतो किंवा एखादी संस्था अथवा एखादी कंपनी असू शकते भारतीय कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम दोन उपकलम एकोणसत्तरनुसार नुसार कंपनीचे प्रवर्तक हे कंपनीची स्थापन स्थापना करण्यासाठी व्यवसायाची विशिष्ट योजना तयार करीत असतात आपल्या मित्रमंडळींना व हितचिंतकांना या योजनेसाठी भांडवल खरेदी करण्यासाठी ते आवाहन करीत असतात त्याचप्रमाणे कंपनीचे घटनापत्रक व नियमावली तयार करण्याचे कार्य करतात व ही सर्व कागदपत्रे अथवा दस्तऐवजे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणीचे प्रमाणपत्र किंवा नोंदणीचा दाखला मिळविण्यासाठी सादर करीत असतात कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनीला नोंदणीचे प्रमाणपत्र किंवा दाखला मिळाल्यानंतर खाजगी कंपनीला आपला व्यवसाय त्वरित सुरू करता येतो मात्र सार्वजनिक कंपनी आपला व्यवसाय व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतरच सुरू करता येतो थोडक्यात ज्या व्यक्तींना एखादा प्रचलित व्यवसाय चालविण्यास घ्यावा अथवा नवीन व्यवसाय स्थापन करावा किंवा नवीन कल्पना प्रत्यक्षात आणावी अशी इच्छा उत्पन्न होते व आपल्या इच्छे पूर्ततेसाठी अशा व्यक्ती एकत्र येतात आणि अशा एकत्र आलेल्या व्यक्तींच्या समूहास प्रवर्तक असे संबोधले जाते कंपनीची निर्मिती पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केली जाते एक अधिक अधिक भांडवल गोळा करणे दोन आपल्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांची किंवा सभासदांची जबाबदारी ही मर्यादित करणे तीन एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे चार एखादा सुरू असलेला व्यवसाय विकत घेणे इत्यादी कंपनीच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने प्रवर्तकाचे कार्य अतिशय महत्त्वाचे असते कंपनी निर्मितीमध्ये प्रवर्तकाला पुढील कार्य करावे लागतात एक विविध संधीचा शोध घेणे दोन माहितीचे संकलन करणे तीन साधनसामुग्री गोळा करणे चार व्यवसायासाठी अर्थपुरवठा उभारणी करणे आणि पाच दस्तऐवज तयार करणे या सर्व कार्याची आपण सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहू एक विविध संधीचा शोध घेणे कंपनी स्थापन करून त्यामार्फत व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मनात येणे ही प्रवर्तन अवस्थेची पहिली पायरी होय कंपनीमार्फत व्यवसाय करून नफा मिळविण्याची कल्पना पुढीलपैकी कोणत्याही प्रकारची असू शकते अ नवीन शोधांचा तज्ज्ञांचा उपयोग करून उत्पादन करणे ब, उत्पादन पद्धतीत बदल करणे क नवीन पद्धतीने व्यवसाय करणे ड संघटन रचनेत बदल करून नवीन व्यवसाय सुरू करणे ई प्रचलित उद्योग व्यवसायामधील एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार मनात येणे फ अस्तित्वात असलेल्या एखाद्या व्यवसायाचा विस्तार करणे किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी थोडक्यात नवीन तंत्राचा वापर करून नवीन वस्तू विकसित करणे नवीन संधी शोधून काढणे किंवा एखादा चालू व्यवसाय खरेदी करून तोच अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल हे पाहणे अशा विविध कल्पना या प्रवर्तकाला सुचतात दोन माहितीचे संकलन करणे नुसती कल्पना सुचून उपयोग नाही तर ती कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणता आली पाहिजे अन्यथा ती परिकल्पनाच ठरते म्हणून प्रत्यक्ष सुचलेल्या कल्पनेचे परीक्षण त्याची व्यवहार्यता व लाभदायकता या दोन कसोट्यांवर केले पाहिजे त्यासाठी प्रवर्तकाने उत्पादन प्रक्रिया विपणन प्रक्रिया वित्त पुरवठा कायदेशीर बाबींची पूर्तता इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आवश्यक माहिती गोळा केली पाहिजे व त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य केले पाहिजे तीन साधन सामुग्रीची जुळवाजुळव करणे तपशीलवार परीक्षणाच्या आधारे सुचलेली कल्पना व्यवहार्य व लाभदायक आहे असे मत प्रवर्तकाचे झाल्यास प्रवर्तक कंपनी स्थापनेच्या दृष्टीने विविध घटकांची जुळवाजुळव जोड़व करण्याचा प्रयत्न करतो यामध्ये संस्थापक सभासद मिळविणे त्यांच्यापैकीच काहींना संचालक म्हणून काम करण्यास तयार करणे कंपनीसाठी जागा पाहणे कंपनीसाठी नवीन नाव शोधणे कंपनीसाठी आवश्यक ती मालमत्ता खरेदी करणे कंपनीसाठी प्रारंभिक करार करणे कंपनीसाठी बँका व कायदेशीर सल्लागारांची नियुक्ती करणे इत्यादी सर्व कामे या अवस्थेत प्रवर्तकाला करावी लागतात चार अर्थ पुरवता कंपनीच्या नियोजित उभारणीसाठी किती भांडवल लागेल हे तज्ज्ञांच्या मदतीने ठरविणे महत्त्वाचे असते खेळते भांडवल तसेच स्थिर भांडवल किती लागेल हे प्रवर्तकाला पहावे लागते व हे भांडवल कसे उभारावयाचे या संदर्भातील योजना प्रवर्तकाला आखावी लागते भाग विक्रीपासून किती भांडवल उभारावे कर्जरोखे विक्रीस काढून किती भांडवल उभारावे बँकांकडून कर्ज घेऊन किती भांडवल उभारावे इत्यादी स्वरूपाचा विचार प्रवर्तक या मुद्द्यामध्ये करीत असतो पाच दस्तऐवज तयार करणे प्रवर्तन अवस्थेतील हा शेवटचा टप्पा आहे कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे दस्तऐवज प्रवर्तकांना तयार करून घ्यावे लागतात त्यासाठी त्यांना तज्ज्ञांचा सल्ला अथवा मार्गदर्शन घ्यावे लागते या दस्तऐवजामध्ये प्रामुख्याने कंपनीचे घटनापत्रक कंपनीची नियमावली कंपनीचे माहितीपत्रक प्रारंभिक करारांचे मसुदे भाग विमा करार इत्यादी दस्तऐवजांचा समावेश होत असतो यानंतर प्रत्यक्षपणे कंपनीची स्थापना फॉर्मेशन ऑफ कंपनी कशी केली जाते हे आपण पाहणार आहोत प्रवर्तकाला कंपनी स्थापन करण्यासाठी एकूण पुढील चार अवस्थांमधून जावे लागते अ प्रवर्तन अवस्था फॉर्मेशन स्टेज कंपनी सुरू करण्याबाबतचा विचार आणि त्या अनुषंगाने कृती या दोन बाबी या प्रवर्तन अवस्थेमध्ये येतात ब नोंदणी अवस्था इन स्टेज कंपनीसाठी नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे व त्यासाठी प्रत्यक्ष करावी लागणारी कृती या अवस्थेत येते क भांडवल उभारणी अवस्था कॅपिटल सबस्क्रिप्शन स्टेज कंपनीसाठी भाग भांडवलाची उभारणी करण्यासाठी करावी लागणारी कृती या अवस्थेत येते ड व्यवसाय प्रारंभ अवस्था सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस स्टेज कंपनीसाठी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळविण्यासाठी करावी लागणारी सर्व कृती या अवस्थेत येते कंपनी प्रवर्तकाला या चार अवस्था कंपनी स्थापनेबाबत पूर्ण कराव्या लागतात कंपनी स्थापनेच्या या चार अवस्था आपण पुढील भागामध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत मित्र हो कंपनीची स्थापना व निर्मिती भाग दोन आपण पुढील भागात अभ्यासणार आहोत आपले काही प्रश्न अथवा समस्या असतील तर आपण निश्चित कॉमेंट बॉक्समध्ये त्या विचाराव्यात त्यावर आपणास त्वरित स्पष्टीकरण दिले जाईल मित्रांनो कृपया आपणास हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद